आपल्या घराचा आपल्या जागेतला एखादा फूट दुसऱ्याच्या दुसऱ्याने घेतला किंवा चुकून दुसऱ्याच्या जागेत गेला तर आपण केवढ्या कोर्ट कचेऱ्या आणि काय काय करतो, हा तर प्रश्न आपल्या देशाचा होता मंडळी. 14 ऑगस्ट 1947 साली रात्री 12 वाजता ब्रिटिशांनी आपल्या भारत देशामधून पाकिस्तान बाजूला केला, आपल्या देशाचा एक तुकडा बाजूला करण्यात आला. तीच ही संतप्त भावना तुम्ही मशाल मिरवणुकीमध्ये पाहत आहात. हे आपल्या भारत देशामध्ये चालू असलेलं चित्र आहे. पण आपण पूर्वी असंही पाहून गेलो आहे की आपल्या भारत देशामध्येच आपल्या भारत देशाविषयी वाईट घोषणा देणारी लोकं जिवंत आहेत. देशद्रोही लोकं या देशामध्ये राहत आहेत, राहत आहेत भारतभूमीवरती, आपल्या मातृभूमीवरती राहत आहेत, पण त्यांना प्रेम दुसऱ्या देशाविषयी आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे मंडळी. तुम्ही नोकरीनिमित्ताने जा दुसऱ्या देशामध्ये, फिरायला जा, काही करा, पण आपला देश कसाही असला तरी त्या आपल्या देशाविषयी आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. देशातल्या अस्वच्छतेविषयी बोलायला जाताना आपणच किती अस्वच्छता निर्माण करत असतो याचा विचार आपण कधी करतो का? 14 ऑगस्ट अखंड भारत दिन, 14 ऑगस्ट 1947 या दिवसापर्यंत आपला भारत देश, आपला हिंदुस्तान अखंड होता, त्याचा एकही तुकडा झालेला नव्हता. पण 14 ऑगस्ट 1947 साली रात्री 12 वाजता आपल्या देशाचे तुकडे झाले. आपला देश स्वतंत्र तर झालाच, पण त्याबरोबरच त्यात आपल्या देशाचे तुकडेही करण्यात आले. 14 ऑगस्ट अखंड भारत दिन या दिवसाचं औचित्य साधून गोव्यामधील म्हापसा शहरात मशाल मिरवणूक आयोजित केली होती, त्याचेच व्हिडिओ आपण पाहत आहात. 14 ऑगस्टला रात्री 12 वाजता भारत स्वतंत्र झाला, कुणापासून तर ब्रिटिशांपासून. पण त्याच 14 ऑगस्टला पाकिस्तान नावाचा नवीन शत्रू ब्रिटिश जन्माला घालून गेले. आणि आज 75 वर्षांनंतर सुद्धा आपले सैनिक अगदी रोज पाकिस्तानबरोबर, पाकिस्तान देशाबरोबर 2 हात करत आहेत आणि शहीदसुद्धा होत आहेत. पण भारतापासून वेगळा नवीन एकच देश निर्माण झाला का? तर नाही. प्राचीन भारताचा इतिहास हा उत्तरेमध्ये अफगाणिस्तानमधील गंधारपासून ते दक्षिणेच्या श्रीलंकेपर्यंत पसरला होता आणि पूर्वेकडील म्यानमार, इंडोनेशिया ह्या देशांपासून ते अगदी पश्चिमेकडे सिंधू नदीपर्यंत पसरला होता. एवढा मोठा आणि विशाल होता आपला अखंड हिंदुस्तान. पण वेळोवेळी विविध परकीयांनी आक्रमणं आपल्या देशावरती केली आणि आपल्या महान विशाल देशाचे तुकडे केले. मध्य चंद्रगुप्त मौर्य त्यांनी मोठ्या प्रमाणात आपला हिंदुस्तान एकत्र ठेवला होता, पण पुन्हा त्याचे तुकडे तुकडे होते आणि आता एक छोटासा भारत देश शिल्लक राहिला. आता बंगाल, काश्मीर, पूर्वेकडील राज्यसुद्धा भारतापासून तुटतात की काय अशी भीती पण मनात येऊ लागली. पण आपल्या वेदांमध्ये सांगितलंय भारतवर्ष हा अमर देश आहे, तो कधीच नष्ट होणार नाही, त्यामुळे कधी ना कधीतरी पुन्हा हा संपूर्ण भारत देश एकत्र येईल. तुम्ही पाहत आहात म्हापसा शहरामध्ये निघालेल्या मशाल मिरवणुकीचे हे काही व्हिडिओ. आपल्या देशामधील जवळजवळ सगळ्याच लोकांना, काही टप्पे सोडलं तर देशाची, देशामध्ये काय चाललं आहे, देशाचे किती तुकडे होत आहेत, देशावर कोण आक्रमण करतं आहे, देशातील लोक देशप्रेमी आहेत की देशद्रोही आहेत, ह्या कशाशी काहीही देणं देणं नसतं. त्यांना फक्त महागाई आणि जे काय बारीक सारीक इश्यू असतात त्यामध्येच ते अडकलेले असतात. त्यामुळे हा अखंड भारत वगैरे हे विषय थोडे ज्यांना वाचनाची आवड आहे किंवा ज्यांनी आपला इतिहास समजून घेतला आहे त्यांना हे कळण्याचे विषय आहे. आपण सीमेवर जाऊन शत्रूशी लढाई तर करू शकत नाही, पण ज्या ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल त्या त्यावेळी आपण आपल्या देशावरील प्रेम का नाही व्यक्त करू शकत?
आता एक साधा 3 दिवसाचा इव्हेंट होऊन गेला पूर्ण देशांतर्गत. हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात आलं होतं. प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारा की आपण झालो का यामध्ये सामील. आणि हे सुद्धा खरं तर ऑब्झर्व करण्यासारखी ही गोष्ट होती की आपल्या फ्रेंड सर्कलमधील पण किती लोक यामध्ये सामील झाले प्रामाणिकपणे. काही जणांना प्रश्न पडेल की काय हे करून मिळणार आहे, पण मला हेच म्हणायचं आहे की आपण आपल्या देशाप्रतीचं प्रेम कशातून दाखवणार आहोत. मग आपण सीमेवर जाऊन तर लढणार नाही आहोत शत्रूबरोबर, मग या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपल्या देशावरील प्रेम का नाही दाखवू शकत. आपल्याला कितीही काही दिलं ना तरी आपलं समाधान होणार नाही, आपल्याला सगळं कमीच पडणार आहे. आणि आपण कसलीही काळजी घेणार नाही आहोत, आपल्याला सगळं हवं ऐकतं हवं, काळजी कसली नाही घेणार, रस्त्यावर थुंकणार, सगळं घाण करणार, आपल्या देशाचं वाटोळं करायला आपण पुढे असणार आहोत. मात्र आपल्याला अपेक्षा मोठ्या मोठ्या आहेत. आता पण मी कुणाचा तरी स्टेटस बघितला होता, तिरंगा लावून काय करायचं, त्याच्यापेक्षा रस्ते करा, अमुक करा, तमुक करा वगैरे. आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या किती तत्परतेने पार पाडत असतो हे एकदा पाहायला पाहिजे. केवळ समोरच्यांच्या चुका काढत बसण्यात अर्थ नाही.